नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राहुरी शहरातील वकील दाम्पत्याचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. याच्या निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये माजी महापौर अभिषेक कळंबकर हे देखील सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये वकील दाम्पत्याच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, तसेच लवकरात लवकर वकिलांचं प्रलंबित असलेला वकील संरक्षण कायदा मंजूर करण्यात यावा, ह्या प्रमुख मागण्या वकील संघटनेच्या वतीने मांडण्यात आला. आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये राहुरी येथील आडाव दाम्पत्याची निर्घृणपणे अपहरण करून हत्या झाली. त्या संदर्भात तुम्ही बघताय हजारोच्या संख्येने जिल्ह्याभरातील सगळ्या वकील संघ असतील, हे सगळे तालुका असतील, अहमदनगर जो जिल्हा कोर्ट आहे तिथून तो मोर्चा निघाला आणि आज कलेक्टर ऑफिसमध्ये हा मोर्चा धडाडलेला आहे. वकिलांची जर देशाचे जे चारही स्तंभाचं जे संरक्षण करतात आणि सर्वसामान्य जनतेला भारतातील प्रत्येक नागरिकाला जे न्याय मिळवून देण्याचं काम करतात, आज त्याला रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे. ही खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या पद्धतीने खऱ्या अर्थाने खूप मोठी दुर्दैवी घटना आहे आणि आज दुर्दैव हे आहे 10 दिवस ओलांडून गेलेले आहेत आणि तरी देखील राजकीय हे व्यासपीठ नाही, आम्हाला राजकीय म्हणून बोलायचं नाही, परंतु प्रांजलपणे आमचा पाठिंबा आहे आणि म्हणून एकच मागणी आहे की यांच्या मागण्या सदरच्या मोर्चाचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाने 24 तासाच्या आत कॅबिनेट मीटिंग या संदर्भात लावावी, तरच या वकील बांधवांना हा आडाव दाम्पत्यांना स्वर्गीय आडाव दाम्पत्यांना न्याय मिळून देता येईल अशी भूमिका आहे. आज एवढं निवेदन घेतलेलं आहे माननीय माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांनी देखील भूमिका मांडलेली आहे. त्वरित म्हणजे आपल्या जिल्हा पोलीस प्रशासन 323 आणि 326 वर जर मोक्का अंतर्गत कारवाई होती तर या खुनींना मोकळं का सोडलं जातं, यांच्यावर देखील मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, हीच मागणी आहे. संसदेत आम्ही देखील खासदार संसद रत्न सुप्रियाताईंना देखील मागणी केलेली आहे. 1-2 दिवसामध्ये बजेट सादर झाल्यानंतर त्याच्यावर बोलल्यानंतर या वकील बांधवांसाठी न्याय मागितला जाईल आणि वकील प्रोटेक्शन ऍक्ट यांच्यासाठी हा कायदा याची अंमलबजावणी या संदर्भात कशा पद्धतीने राज्य मंत्रिमंडळ असन केंद्र स्तरावर असन यांनी भूमिका बजावून त्या ठिकाणी न्याय मिळवून दिला पाहिजे. प्रतिनिधी मुंतजर शेख, DNA मराठी, अहमदनगर.